आता मी येणार आहे राहुल देशपांडे यांच्याकडे. राहुल सर, महेश काळे सर आले होते मागच्याच भागामध्ये आणि त्यांनाही मी ही गोष्ट सांगितली जी तुम्हाला सांगायची आहे की शास्त्रीय गायनाकडं पूर्वी लहान मुलं किंवा सर्वसामान्य माणसं जे फार ऐकत नव्हते ते वळत नव्हते, पण आता असं झालंय की लहान मुलं सुद्धा गाऊ लागलेली आहेत, घेई छंद म्हणतात. कसं वाटतं? गटार काळजात घुसली ह्या चित्रपटानंतर सगळं समीकरण बदललं आणि आता आपण तरुण पिढी नाही म्हणू शकत, पण 2 आणि 3 वर्षाची मुलं मुली येऊन त्यांचे आई वडील त्यांना घेऊन येतात की आम्ही कट्यार यांना दाखवला. कट्यारची गाणी दिल की तपिश असेल, मनमंदिरा असेल, अरुणी किरणी असेल, ही सगळी गाणी त्यांच्या तोंडावरती आहेत. कितीतरी व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि त्याच्यातनं कळतं की आता ही एक ज्याला आपण मॅडनेस म्हणतो तसं आता शास्त्रीय संगीताचं झालं असं म्हणायला हरकत नाही आणि तो मॅडनेस असाच चिरंतन टिकावा असं माझी फार मनापासून इच्छा आहे. क्या बात है, वाह वाह. पूर्ण एपिसोड पहा Z5 तर तिसरं माझ्याकडे प्रॉप आहे हे बघा. अरे देवा, थोडा उलटा झालाय प्रॉपर्टी. डाव आहे सर, मी डानच जाव रे. डाव मोडू नको. ही आहे आमची छोटी प्रॉपर्टी. कोंगो कोंगो छोटी प्रॉपर्टी आहे सर. कोंगो वरून गाणं म्हणा पटकन. मळ्याच्या मळ्यामध्ये कोंगो, मळ्याच्या मळ्यामध्ये कोंगो उभी. आता जज असं म्हणणं की ते आता एक अवघड स्वतःकडून देणार आहेत, ह्याच्यावर गाणं जे म्हणतील त्यांना बोनस पॉइंट मिळतील 15. हे घ्या, हे दाखवा, अखच दाखवा. ते ह्याच्यात काय खायचं पण आहे. कांदा आहे, खारी आहे, बटर आहे, बटर आहे, नानकोटाई आहे, नानकोटा आहे, ह्याच्यावरून तुम्हाला जर शास्त्रीय गाणं जमलं तर तुम्ही जिंकला राहुल देशपांडे सर. मी घेऊ का सर एखाद शास्त्रीय? हे सगळं आलं पाहिजे याच्यात. ननकटाई ननकटाई धुमकिट धुमकिट कदन खा खाऊया, खारी बिस्किट खारी बिस्किट, बटर बिस्किट कांदा बिस्किट 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 बटर रंग उभा. मृदिंग बाजे तिरकिड दुम तिरकिड दुम ताता नचत चुम चुम ततई ततई तत चुम चुम छनन न चुम चुम छनन कांदा कांदा कांदा. वाह 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 वाह, क्या बात है. हाय सर, असं नाही आमचा पण अभ्यास असतो सर, असं नाही. थँक यू सर, थँक यू, व्हेरी गुड, थँक यू. बस 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 बस, नेक्स्ट राउंड अनाउन्स करा. मला तर वाटतं बहुतेक आपण जिंकलो असणार. तर याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, हजारो चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत. हजारो चिठ्ठ्यांमधून काय करायचं, आपल्या नावाची चिठ्ठी उचलायची. हा तो लकी ड्रॉ आहे. हा लकी ड्रॉ आहे तो. उचलू का? एडिट करणार सर. उचलले की माझ्याकडे तू मला अभिनय करून दाखवणार, मग मी करायचं. ओ माय गॉड, हजारो चिठ्ठ्यांमधून प्रशांत दामले. पिक्चरचं नाव आहे का ते? पिक्चरचं नाव आहे. मराठी आहे? मराठी मराठी मराठी. आणि एकच अक्षर आहे? नाव सांग की डायरे. आपण बोलायचं नाही. हा ते बोलते, ते बोलतायत ते. लपून 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 छपून लपून छपून हळू हळू सावकाश हळू चोर चोर चोरी चोरी तुमच्या तर्फे कोण अभिनय करणार आहे? हे म्हणलं ऍक्टिंग करायची सवय. जरा काय झालं की आपलं तुमच्या नावात चिठ्ठी ओळखा. म्हातारी ऍक्टिंग चांगली कर. म्हातारी नितीनच्या नावात चिठ्ठी ओळखलेली आहे. आता काय चल नखरे नंतर कर. आजींसाठी टाळा 4 स्क्वेअर फॉर आजी.
एक नंबर. अरे थांब जिंकायचं आपल्याला. एक बोट मराठी गाणं आहे. एक एक पेन्सिल डोळ्यात कासव कासव. एक बोट टायटॅनिकचं गाणं आहे. एव्हरी नाईट इन माय भांडू नका यार ससून एक डोक्यावर पडलेली बाई. मी गाणं मला असं वाटलं ते असं असं मला वाटलं. नाही नाही पुढे घ्या. अरे एक चपुड ही जाई ना बाई. थांबा थांबा ते ना स्वस्तात करतात ते. सर मला आलंय गाणं. सर मला गाणं आलंय. एक लादरन साजरा मंडळा त्याच्या तोंडावरून ओळखलं की एक लादरान साधारण मुकडा. त्याच्या तोंडावरून लॉजिक आहे सर. असंच नाही ओळखलं. कसं काय याच्या तोंडावर बघा. लाजरा ना साजरा ना काहीच नाही बघा सेम. आता एक शेवटचा सर धून वाजवून दाखवतात. ती धून तुम्हाला ओळखायची आहे. शाबास. ह्याच्यावरती ते वाजवणार वाजवणार आहे आणि तुम्ही धून ओळखायची आहे. हा तर हा या ठिकाणी आपण धून राहून करणार आहोत. तुम्ही शिक्षक काहीतरी म्हणणं काय शिक्षक फोन काय. वा वा हा हा काय एनी गॅसेस दोन राऊंड एनी गॅसेस. ह्याच्यावरचं गाणं नंतर तुम्ही म्हणून दाखवा. परत वाजवा. हा वाजवा माझ्या माईक मध्ये पकडा. आता का जीबीने वाजू का खाली ठेवू ना बाबा. अरे माईक इथं नाही का लावला. वा वा नाही नाही बेस्ट वाजवलं. जादू आहे तुमच्या. फायनली कोणालाच येत नाही कदाचित. हा हा या राऊंड आपण सर सर तुम्हीच गाऊन दाखवा. जज तुम्ही गा. हे त्याच्यात कुठलं गाणं दडलेलं आहे ते आम्हाला दाखवा. ते पाहणे बर. चंद्रकांत कुलकर्णी सर आता तुमच्याकडेच येणार आहे. या सगळ्या लोकांना तुम्ही सांभाळता. बरं लोक इतके आवली आहेत की सांभाळणं सोपं नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. इथे जेवढी तारीफ चालली आहे तेवढीच तुम्ही नसताना पण करतात का. खरं म्हणजे असं आहे की तसा तू एकदा कार्यक्रम कर. इथे बसलेलो नसताना त्यांना बोल. जसं आत्ता ह्या संगीत नाटकांच्या संदर्भात आपण तिसऱ्या चौथ्या पिढीविषयी बोलतोय. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो या व्यासपीठावरनं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिसरी चौथी जनरेशन वाडाचिरेबंदी बघायला आली. आणि मला जेव्हा एका पारितोषिक मिळालं नाटकाला याचं मी कर्टन कॉलला जाहीर केलं तर मला प्रेक्षकातनं असा प्रश्न जेव्हा आला बालगंधर्वाला मला अजूनही आठवतो की मग्न तळ्याकाठी कधी करणार आम्हाला ते बघायचं. मला असं वाटतं की एलकुंचवारांच्या त्या अभिजात नाटकाचं आमच्या सगळ्यांच्या निष्ठेचं आणि त्या एनर्जीचं रूपांतर ते होतं म्हणून भाग दोन करायला घेतलाय. हा आता पहिला भाग सक्सेस झालाय म्हणून सिनेमात जसा सिक्वेल काढला जातो तसा हा सिक्वेल नाहीये. हा एका लेखकाने जाणीवपूर्वक म्हणजे वाडा चिरेबंदी नाट्यत्रयी ही मी नेहमी उदाहरण देतो की हा जवळपास महाराष्ट्राचा 30 ते 35 वर्षांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास आहे. मला गंमत वाटते की 30 वर्षांपूर्वी लिहिलेलं वाडा चिरेबंदी आणि 25 वर्षांपूर्वी लिहिलेलं किंवा 20 वर्षांपूर्वी लिहिलेलं मग्न तळ्याकाठी हे जास्तीत जास्त समकालीन मूल्य असल्याकडे जात आहे. आत्ता यातले काही संदर्भ आपल्याला लागतात की कशाला जुनं नाटक आहे आजचंच नाटक आहे. फक्त त्याच्यात मोबाईल ॲड झालं त्याच्यात इंटरनेट झालं त्याच्यात टीव्हीचं माध्यम ॲड झालं बाकीचे सराउंडिंग्स बदलले पण ह्युमन व्हॅल्यूज त्याच आहेत. पूर्ण एपिसोड पहा Z5